आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने देशात जे इतकी महंगाई वाढलेली आहे, डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसचे दर तुम्हाला सर्वांना माहित आहे की या दोन महिन्यात किती वेळ वाढले, आज पण डिझेल पेट्रोल आणि गॅसचे जे दर वाढलेले आहे सामान्य माणसाला एक भरपूर त्रास होत आहे। महंगाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे आणि डिझेल पेट्रोलचे दाम केंद्र सरकारने मोदी सरकारने ज्या पद्धतीने वाढून दिले आहे, ज्या पद्धतीने ज्या स्पीडने दर वाढले सामान्य माणसाला फार मोठा त्रास होत आहे। यामुळे माननीय खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात पूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आम्ही कोविडच्या नियमाचा पालन करताना आम्ही हे निषेध मोर्चा सर्वसामान्यासाठी ठेवलेला आहे। सामान्य जनता त्रस्त आहे, कोरोनामुळे एक मोठा संकट आपल्या देशावर आहे आणि त्याच्यावर इतकी महागाई, इतकी डिझेल पेट्रोलची दरवाढ तुम्ही प्रत्येक दिवस तुम्ही लोक पाहतात की कोणत्या पद्धतीने महंगाई वाढत आहे, कोणत्या पद्धतीने डिझेल पेट्रोलचे भाव वाढले। आता गॅसची टंकीचे भाव 2 दिवसाच्या पूर्वी किती वेगाने वाढले, सामान्य गृहिणीचा बजेट बिघडला आणि यासाठी आम्ही केंद्राची मोदी सरकारचा निषेध करतो, धिक्कार करतो। ज्या माणसांनी जे आमचे माननीय देशाचे पंतप्रधान आहे त्यांनी सांगितलं होता की या देशात बेरोजगारांना काम मिळणार, महंगाई वाढणार नाही, डिझेल पेट्रोलचे दर वाढणार नाही, त्याची सध्या परिस्थिती आज सर्वसामान्य जनतेच्या समोर आहे आणि हे कोविडमुळे एक लहान आमचा निर्देश आहे, निषेध मोर्चा आहे।